एसटी महामंडळाच्या 1,10,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून 1 वर्ष करण्यात आलाय. कनिष्ठ वेतन श्रेणीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 1 वर्ष कनिष्ठ वेतन श्रेणीत समाधानकारक काम केलं तर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होणार आहे. 1 एप्रिलपासून कनिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे. विरोधी पक्षातील 10 आमदारांचं निलंबन राज्य सरकारकडून मागे घेण्यात आलंय. 1 एप्रिलला सरकारकडून 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. आता उर्वरित 10 आमदारांचंही निलंबन मागे घेत असल्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडला. हा प्रस्ताव सर्वानुमते आवाजी मतदानानं संमत करण्यात आला. अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीवरून गोंधळ घातल्याप्रकरणी हे 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. 8 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना अडथळा आणणं तसंच सभागृहाचा अवमान करणं या कारणांवरून 31 डिसेंबरपर्यंत या आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत केल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय. या कारवाईनंतर सुरेश धस यांनी मात्र राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीत प्रस्थापित मराठी आणि गरीब मराठी असा संघर्ष सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आपला बाप कुणी उपमुख्यमंत्री मंत्री आणि खास आमदार नव्हता म्हणूनच कारवाई करण्यात आल्याचं धस यांचं म्हणणं आहे. कोल्हापूर आणि सोलापुरातही पक्षविरोधी कामं झाली मात्र त्या ठिकाणी कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी केला आहे. पक्षात अनेक कानफुके नेते आहेत त्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आघाडीवर असल्याचा खरमरीत आरोपही धस यांनी केलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून एनडीए बैठकीचं निमंत्रण दिलंय. 10 एप्रिलला दिल्लीमध्ये ही बैठक होतीये. विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच राष्ट्रपतीपदाचा एनडीएचा उमेदवार ठरवण्याबाबतही या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर वर्षा लहाडे यांचं निलंबन करण्यात आलंय. पोलिसांमध्ये याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून एक कमिटी चौकशीसाठी नेमण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्ती आणि माजी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार आहे. जी 24 तासनं सतत या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि त्याच वृत्ताची सरकारनं आता दखल घेतली आहे. पीक विम्यातील त्रुटींवर कॅगनं गंभीर ताशेरे ओढलेत. विम्यातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. गावाऐवजी मंडळ क्षेत्र घटक मानलं जात असल्यामुळे अनेक गावातील शेतकरी विम्याच्या दाव्यापासून वंचित राहतात. तसंच स्पर्धात्मक बोलीशिवाय ठराविक विमा कंपन्यांनाच पीक विम्याचं काम देण्यात आलंय असे गंभीर ठपके कॅगनं आपल्या अहवालात ठेवले आहेत. पीक विमा झाल्याची खात्री न करताच बँकांनी कर्ज दिल्यानं अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेत. पीक विम्याबाबत तक्रार करण्यासाठी यंत्रणाच अस्तित्वात नाहीये याकडेही कॅगच्या अहवालात लक्ष वेधण्यात आलंय. लागवडीखालील क्षेत्र आणि विमा घेतलेल्या क्षेत्राबाबत असलेली माहिती याची उलट तपासणी करण्याची कोणतीही पद्धत अस्तित्वात नाहीये असंही कॅगनं नमूद केलंय. विधानसभेत सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे सोडत नाहीयेत. शालेय पोषण आहार साहित्य वितरणातल्या घोटाळ्याविषयीच्या लक्षवेधीवर विधानसभेत बोलताना खडसेंना हे कसलं सरकार अशी टीका केली आहे. शालेय पोषण आहार साहित्य वितरणाच्या व्यवहारांची चौकशी SIT मार्फत करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं तावडेंनी म्हटलंय. त्यावर खडसेंनी आक्षेप घेतला. तुम्ही मंत्री आहात मग शिफारस कशी करता? एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याकडे शिफारसी करू हे म्हणणं चुकीचं आहे. SIT चौकशीची घोषणा करा अशी मागणीही खडसेंनी यावेळी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्यावर आणि मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं पुन्हा निवडणूक तयारीसाठी कंबर कसली आहे. 6 एप्रिल या भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपनं आमदारांना न जिंकलेल्या जागांवर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय. भाजपच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात भाजपनं जंगी तयारीचा कार्यक्रम आमदारांपुढे ठेवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संघटन मंत्री V. सतीश आणि आमदार उपस्थित होते.
पारदर्शकता भाषणापुरतं नाही तर प्रत्यक्षात करून दाखवावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितलं। पक्षाने मोठं केलं म्हणून आपण आहात अशी आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना करून दिली आहे। तर दिवस कसे आहेत हे माहिती आहे, त्यामुळे पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा सूचक संकेत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिले आहे। बहुचर्चित पत्रकार हल्ला विरोधी कायदा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकार हल्ला विरोधात विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक चर्चेविनाच मंजूर करण्यात आले। तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा अखेर अस्तित्वात येणार आहे। यापुढे आता पत्रकारांवर हल्ला केल्यास 3 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे, त्यामुळे पत्रकारांवरील हल्ल्यांचं प्रमाण कमी होणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे। चंद्रकांत गुडेवार यांच्या विरोधातील शिक्षेचा प्रस्ताव मंजूर झालाय। पावसाळी अधिवेशनात गुडेवार यांना विधानसभेत बोलवून समज देण्यात येणार आहे। गुडेवार हे अमरावती महापालिका आयुक्त असताना आमदार डॉ सुनील देशमुख यांना डावलून यादी पंतप्रधान आवास योजनेची त्यांनी जाहीर केली होती। सुनील देशमुख यांनी याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर गुडेवार यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन देशमुख यांचा दावा खोडून काढला होता, त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग समितीने हक्कभंगाचा ठराव मंजूर केला होता। राज्यात कर्जमाफीसाठी रान पेटलंय, तर दुसरीकडे अशाच प्रकारच्या कर्जमाफीमुळे नैतिक संकट निर्माण होण्याची भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केली आहे। कर्जमाफीमुळे पैसे आर्थिक संस्थांना परत करण्याची मानसिकता आणि उत्साह कमी होतो असं उर्जित पटेल यांना वाटतंय। इतकंच नाही तर कर्जमाफीच्या निर्णयामुळे आर्थिक घडी विस्कटण्याची भीतीही पटेल यांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे सरकारवरील कर्जाचा बोजा वाढेल आणि त्यामुळे सरकारी बॉन्डवरही त्याचा परिणाम होऊ शकतो असं पटेल यांनी म्हटलंय। कर्जमाफीमुळे खासगी कर्जदात्यांना कर्ज घेणं कठीण होऊ शकतं अशी भीती देखील रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी व्यक्त केली आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा झालाय। कोस्टल रोडच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे। सर्व खात्यांची या प्रकल्पाला परवानगी यापूर्वीच मिळाली होती, मात्र केंद्रीय पर्यावरण खात्याच्या मंजुरी येणं बाकी होतं। मात्र आता पर्यावरण खात्याकडूनही हिरवा कंदील मिळाल्यामुळे हा या प्रकल्पातील सर्व अडथळे आता दूर झालेत। महापालिकेच्या अखत्यारीत असलेला हा तब्बल 15,000 कोटींचा प्रकल्प आहे। नरीमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंत 29.2 किलोमीटरचा हा कोस्टल रोड असणार आहे। शेतकरी आत्महत्येनं शापित असलेल्या विदर्भाच्या भूगर्भात अपार खनिज संपत्ती दडली आहे। नागपूर जिल्ह्यात सोनं तर चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचा अंदाज भारतीय भू सर्वेक्षण विभागातर्फे वर्तवण्यात आलाय। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याच्या मातीत दडलेल्या या खनिज संपत्तीचा शोध लावण्याकरता सरकारनं विशेष शोध मोहीम हाती घेतली आहे। छोट्या विमानांच्या माध्यमानं या 4 जिल्ह्यांचं सर्वेक्षण करून जमिनीत दडलेली ही खनिज संपत्ती शोधली जाणार आहे। ठाण्यात पुन्हा एकदा पालिका आयुक्तांनी रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू केली आहे। आतापर्यंत 200 एकर जमीन मोकळी करून रस्ता रुंदीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे। ठाण्यातील ही मोहीम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे। मे अखेरपर्यंत हे रस्ते पूर्ण तयार करून देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। गेली अनेक दशकं राजकारण्यांच्या मालमत्तेमुळे अनेक रस्ते अडले गेले होते, त्या रस्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे। काही लोकांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे काही दिवस वेळ देऊन कारवाई पुढे ढकलली आहे। नागरिकांच्या पुनर्वसनाची तयारी झाल्यावरच रस्ता रुंदीकरणाची कारवाई करण्यात आली आणि नागरिकांसाठी जोपर्यंत आणखी घरं उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत नवीन कारवाई सुरू होणार नाही अशी माहिती आयुक्त संजय जयस्वाल यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात पायी जनसंपर्क दिंडी यात्रा काढण्यात आली। शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासोबतच आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती। जवळपास 45 गावांमध्ये जाऊन तिथल्या शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं। शौचालयाचा नियमित वापर करण्याबाबतही यावेळी जनजागृती करण्यात आली। जवळपास 10,000 हून अधिक शेतकऱ्यांना भेटून दिंडीचा समारोप शेंदूरजन इथे करण्यात आला। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे विराजमान झाले। गांगुर्डेंनी शिवसेनेची डीजी सूर्यवंशीचे 2 मतांनी पराभव केला। गांगुर्डेंना 9 तर सूर्यवंशींना 7 मतं मिळाली।
16 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे 9, शिवसेनेचे 4, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 आणि मनसे पुरस्कृत अपक्ष 1 असं पक्षीय बलाबल आहे. बहुमत भाजपच्या बाजूने असल्यानं महापौर आणि उपमहापौर पदापाठोपाठ स्थायी समिती सभापती पदावर कब्जा मिळून महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दारूची दुकानं वाचवण्यासाठी राज्य महामार्ग यवतमाळ नगरपरिषद हद्दीत वर्गीकृत करून घेतल्याचा आरोप करत महिलांनी त्यांच्या घरासमोरच दारूच्या बाटल्या फोडल्या. मदन येरावार यांच्या दारूच्या बाटल्यांचं तोरण बांधण्याचा आणि घरावर पत्रक चिटकवण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि स्वामींनी दारूबंदी अभियानाचे आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतरही आंदोलक आक्रमक असल्यानं पोलिसांशीही त्यांची झटापट झाली. गेल्या 3 वर्षात महिला युवकांनी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलन केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान कळंब ते नागपूर अशी पदयात्राही काढली. या मोर्चाला साधी भेट देण्याचं सौजन्य येरावार यांनी दाखवलं नाही, मात्र दारू दुकानं वाचवण्यासाठी ते एका रात्रीत फाईल घेऊन मुंबईत पोहोचले. त्यामुळे यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप स्वामिनी दारूबंदी अभियानाचे संयोजक महेश पवार यांनी केला आहे. कोल्हापूर निपाणीत पोलिसांनी तब्बल 1,57,00,000 रुपयांची रोकड आणि 8 किलो 789 ग्रॅम सोनं जप्त केलंय. निपाणीजवळच्या मांगूर फाटा इथून स्विफ्ट कारमधून हा ऐवज जप्त करण्यात आलाय. बेकायदेशीरपणे इतकी रक्कम आणि सोनं बाळगल्याप्रकरणी मुंबई आणि बेळगाव इथल्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई इथून कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, संकेश्वर, बेळगाव आणि गोकाक या भागामध्ये बेकायदेशीर सोनं विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याची माहिती निपाणी पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर निपाणी पोलिसांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून 6 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर फिरायला गेलेले 4 तरुण बुडाले आहेत. चौपाटीवर उपस्थित मच्छीमारांनी 2 युवकांना वाचवलं, पण उरलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू झालाय. त्यापैकी 1 तरुणाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलाय. एका मृतदेहाचा शोध अजूनही सुरू आहे. बुडालेल्या सगळ्या तरुणांचं वय हे 17 ते 20 दरम्यान आहे. येत्या काही दिवसात मुंबईतील सामान्य टॅक्सी सेवा ही स्मार्टफोनच्या ऍपद्वारे उपलब्ध होणार आहे. येत्या 3 महिन्यात टॅक्सी ऍपवर उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलंय. ओला आणि उबेर खासगी टॅक्सी सेवा चालकांवर निर्बंध घालण्याबाबत राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निर्बंधांबाबतची नियमावली लागू केल्याची माहिती दिली आहे. त्यावर किरण पावसकर यांनी ओला उबेरप्रमाणे काळी पिवळी टॅक्सींवर सुद्धा निर्बंध आणि नियमावली लागू करण्याची गरज असल्याचं मत मांडलं. काळ्या पिवळ्या टॅक्सी संघटना ग्राहकांना सर्व्हिस न देता उलट सरकारला धारेवर धरतात असल्याचं त्यांनी मत मांडलं. टॅक्सी चालक मगरुरीने वागत असून नियम धाब्यावर बसवत असल्याचंही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. यावर रावते यांनी याची तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करू असं आश्वासन दिलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.